ज्यांनी निकषच पार पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं. आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही. आमच्या मराठ्यांचे लेकराचे याच्यात काय चूक? आमच्या बाप दादांना रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे. एकदा विचारून बघा, ज्याचं लेकरू 1% उकलं त्या आई बापाला एकदा विचारून बघा, त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्हाला नोटीस द्यायला होतंय काय? त्रास आमचे लेकरं भोगायला लागल्यात. पण तुम्ही एक गोष्ट विसरलात, तुम्हाला ज्या गादीवर बसवलंय तेही मराठ्यांनीच बसवलंय ते मात्र विसरू नका. मराठ्यांच्या जर डोक्यात आलं तुम्हाला आयुष्यभर गुलाल मराठी लागू देणार नाहीत. आयुष्यभर आमच्या मुलाच्या हितासाठी, आमचे लेकरं मोठे व्हावात यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्हालाही मर्यादात मराठ्यांनी तुमचे शब्द पाळले. मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर 3 महिने मागितले. बोलू का? थोडा वेळ टाइम आहे का? हळूच बोलल्यावर सगळ्यांनी मुटके वर केले. पण खाली काय बघत हो? आरक्षण मिळालं का बघत का मोबाईल? बिताडावर भाताडावर कोण बसला तरी तुम्हाला काय नोंदी निघाल्या काय तुमची? मैदानात यायचं शिका मराठींनी. आता आता हटायचं नाही, तुमच्या जीवावर लढतोय मी. काय काय नाही, ते सावली धरली हो. लिंबाचे आंब्याचे झाड अरे तुम मेरे साथ मै कुठे मै बे तुम्हारे साथ होंदे आप जे होईंगा वही होंगा मै बी साथच आहे ना. मै मा घरातच नसतो. मी तर सगळ्यात पुढे आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. फक्त तुमची शक्ती कमी होऊन देऊ नका. या आरक्षणच कसे घेतले तेच बघत आहात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.